गुड मॉर्निंग। हाँ गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। मॉर्निंग सर। ओके सो टुडे वी विल सी आवर नेक्स्ट पार्ट इन आवर लेक्चर दैट इज टाइप्स ऑफ लाइंस इन डिटेल्स। फॉर दैट पर्पस यू यस्टरडे आई हैव टॉट यू सम ऑफ द टाइप्स ऑफ लाइंस। नाउ वी विल सी क्लियरली what are the various different types of lines. Okay, wait a minute. Just 1 minute. I will share my screen with you. Morning, sir. Hello. 1 minute. Hello. Wait a minute. Hello. हा पूर्ण स्क्रीन दिसला समोर तुम्हाला माझा? यस सर। वर काही लाईनचे टाईप दिले सर, ते टाईप करा, तुम्ही नोट डाऊन करून घ्या पटपट, फक्त टाईप्स नोट डाऊन करून घ्या, ऍप्लिकेशन आपण नंतर पाहूया। जसं कंटिन्युअस नॅरो लाईन दिलेली आहे, कंटिन्युअस नॅरो फ्री हँड लाईन दिलेली आहे, कंटिन्युअस नॅरो लाईन विथ झिगझॅग, कंटिन्युअस वाईड लाईन, ओके, डॅश्ड नॅरो लाईन्स, लॉंग डॅश्ड डॉटेड नॅरो लाईन्स आणि लॉंग डॅश डॉटेड वाईड लाईन दिलेल्या आहेत, आणि ज्यात आणखी काही आपले सेंटर लाईन हे टाईप सुद्धा नोट डाऊन करून घ्या पटकन। हॅलो सर, कुठल्या पण नोटबुक लिहिले तर चालेल ना? हो चालेल चालेल, तुमच्या कोणत्याही नोटबुक मध्ये लिहून घ्या टाईप्स। दिसतो ना पूर्ण स्क्रीन माझा? हो सर। सर लाईन डिस्क्रिप्शन अँड रिप्रेझेंटेशन लिहायचं आहे ना? फक्त हा लाईन डिस्क्रिप्शन रिप्रेझेंट फक्त लिहून घ्या, ऍप्लिकेशन आपण नंतर पाहूया। हे तुम्हाला मी स्टडी मटेरियल ने शेअर करणारच आहे। हॅलो क्लास चालू आहे, नंतर करू, ऑनलाईन क्लास चालू आहे। झाले लिहून सर्वांचे? ऑल ऑफ यू प्लीज नोट डाऊन। नो सर, वेट, only these types you have to note down. Hello Sudhar sir bolto. Ha ho join kara na, hota hai join।
स्क्रीन दिसे ना. एक मिनट एनरोल केले मी तुम्हाला, तुम्ही जॉईन हो. झालं का लिहून? हॅव यू फिनिश्ड युअर रायटिंग? येस सर. नाऊ नो सर. I will open another image. In this image you can clearly see sir kale hai jay all this kale. Hello kale hai jay फक्त लाईन डिस्क्रिप्शन रिप्रेझेंट आहे ना, लाईनचे टाइप्स, कंटिन्युअस नॅरो लाईन असेल, कंटिन्युअस नॅरो फ्री हँड लाईन असेल, किंवा आहेत ना टाइप्स लाईनचे, हे फक्त नोट डाऊन करून घ्या. सर कोणत्या बुक मध्ये करून घेऊ दे? कोणत्याही रफ मध्ये नोट डाऊन करून घ्या. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला येईल. आता जरी समजा नोट डाऊन करून तुमचं चाललं नाही तर राहू द्या, काय अडचण नाही, थांबा थोडा वेळ. नंतर व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूबची, तुम्हाला लिंक टाकतोय किंवा तुम्हाला नंतरही पाहता येतील. तर आता लक्ष द्या पुढे सर्वांनी. तर बघा, कंटिन्युअस नॅरो लाईन ज्या असतात त्या कोणत्या टाईपसाठी आपण वापरतो, फॉर व्हॉट पर्पज दिस लाईन आर युज्ड, ऍप्लिकेशन आर गिव्हन ओव्हर हिअर. दिस आर युज्ड फॉर डायमेन्शन लाईन्स ऑर एक्सटेन्शन लाईन्स. आपण जे डायमेन्शन साईडला लिहितो म्हणजे त्याचे मेजरमेंट किती लेंथ आहे, किती विड्थ आहे त्याची, त्यासाठी वापरतात. लीडर लाईन्स किंवा रेफरन्स लाईन, रेफरन्स देण्यासाठी आपण साईडला एखादा रेफरन्स देतो त्या एखाद्या ह्याच्याबद्दल, डायग्राम बद्दल किंवा एखाद्या फिगर बद्दल, तर त्यासाठी वापरतो आपण. शॉर्ट सेंटर लाईन साठी आपण वापरतो, सेंटर मध्ये शॉर्ट लाईन साठी. प्रोजेक्शन लाईन्स हॅचिंग साठी वापरतो, हॅचिंग म्हणजे आपण जे हॅचिंग करतो मध्ये आपण एखादा पार्ट कट झालेला वर सेक्शन दाखवतो, त्या हॅचिंग साठी वापरतात. प्रखललेले कंस्ट्रक्शन लाईन्स, ओके, गाईडलाईन्स, आउटलाईन्स ऑफ रिव्हॉल्व्ड सेक्शन्स, इमॅजिनरी लाईन्स ऑफ इंटरसेक्शन, एवढ्या टाईपसाठी आपण नॅरो लाईन्स किंवा आपण थिन लाईन्स वापरतो. तर इथं हे जे दिलंय हा टाईप बी आहे, तर इथे दिले बीच बी वन बी टू वगैरे ह्या पूर्ण डायग्राम जर तुम्ही पाहिलं तिथे बी वन दिले. बी वन म्हणजे काही करत दिले डायमेन्शन लाईन्स त्या. त्यानंतर सेकंड काय दिले परत लीडर लाईन्स, ते बी टू म्हणून टाईप दिला असेल, बी थ्री या टाईप मध्ये दिलेत. त्यानंतर यातला सेकंड परत टाईप दिले ते सी किंवा कंटिन्युअस नॅरो फ्री हँड लाईन्स, ओके. तर त्या लाईन्स इथे दाखवलेत, सी इथे दिलं असेल. वन मिनिट. सर बोला. संध्याकाळी तास होणार आहे? हो होणार आहे, 4 ते 5. अरे काय झालं, त्यावेळी लेक्चर होईल, त्यावेळेस मी ऍक्च्युअली ड्रॉइंग करून दाखवेन ब्लॅकबोर्ड कसं करायचं. आज आपण रेग्युलर पॉलिगन शिकणार आहोत. आता टाइप्स ऑफ लाईन्स आणि हे सांगतोय तुम्हाला टाइप्स सगळे. सेकंड टाइप दिलाय कंटिन्युअस नॅरो लाईन विथ झिगझॅग. झिगझॅगची लाईन कुठे वापरतात, सेक्शन पूर्ण खाली तुम्हाला झिगझॅग लाईन दिसेल. त्यानंतर फ्री हँड जे आपण काढतो या ठिकाणी दिले सी टाइप, के टाइप म्हणून दिलं दाखवलं इथं. किंवा जिथं फ्री हँड्स वगैरे असतात तिथं सी टाईपच्या लाईन्स वापरतात फ्री हँड स्केचसाठी. त्यानंतर थर्ड टाईप दिल्या झिगझॅग लाईन्स, खाली दाखवलेत. ज्यावेळी एक खूप मोठं सेक्शन असतो आणि मध्ये आपण हे दाखवतो कटिंग प्लेन दाखवतो म्हणजे एंटायर आपलं ड्रॉइंग बुक मध्ये बसत नाही, तर त्यावेळी झिगझॅग लाईन्स आपण वापरतो. नंतर ते कंटिन्युअस वाईड लाईन्स, ओके, तर ते विजिबल एजेस ज्याकडे जे असतात ना मोठे एजेस, ओके, त्या दाखवण्यासाठी याचा यूज केला जातो. त्यानंतर दिला आहे नेक्स्ट टाईप डॅश आणि नॅरो लाईन्स, ओके. तर त्या हिडन आउटलाईन्स किंवा हिडन एजेस दाखवण्यासाठी हे जे डॅशिंग डॅश आउट हे केलं असतात आपण नॅरो लाईन्स काढतो. परत लॉंग डॅश आणि नॅरो लाईन्स किंवा त्याला सेंटर लाईन्स पण म्हणतात. सेंटर लाईन्स काय सांगितलंय दिले डॉटेड नॅरो लाईन्स म्हणले, पण ऍक्च्युअली सेंटर लाईन मध्ये काय असते की मध्ये डॉटच्या ऐवजी थोडीशी स्मॉल हे असते लाईन असते. इव्हिनिंगला मी एक फिगर काढून तुम्हाला दाखवेन, त्या फिगर मध्ये तुम्हाला दाखवेन ऍक्च्युअली म्हणजे सेंटर लाईन कशी असते काय असते. इथे दाखवली बघा सेंटर लाईन, या इथं सेंटर लाईन जे ना या ठिकाणी दाखवलेली आहे. सेंटर लाईन ह्या पूर्ण सर्कल मधून दोन्ही पास होताना तुम्ही जर बघितलं मध्ये डॉट डॉट आहे वाटतं, म्हणजे डॉट नसल्याप्रकारे एक्सटेन्शन घ्यावं लागतं. म्हणजे एक मोठी लाईन काढायची, नंतर स्मॉल छोटीशी लाईन, नंतर मोठी लाईन, नंतर स्मॉल लाईन, अशा प्रकारे तुम्ही सेंटर लाईन काढू शकता. त्यानंतर दिले लॉंग रेड नॅरो, लॉंग रेड डॉटेड लाईन दिलंय. हे टाईप झाले, आपण आणखीन टाईप बघूया एक मिनिट.
ही ॲपलची IMX सिस्टीम आहे, त्यामुळे काही जणांना कन्फ्युज होईल ह्या PC काय, म्हणजे जे विंडोज वगैरे वापरतात त्यांना वाटेल सिस्टम थोडं वेगळं आहे, समजून घ्या. तर या ज्या टाईप्स आहेत आपल्याला हे करायचे आहेत, कंटिन्युअस नॅरो वगैरे आणि जे सगळे टाईप्स आहेत, आणि मला वाटतं काल मी नोट्स मध्ये पण टाकलेले आहेत तुम्हाला टाईप्स कोणते कोणते. ओके तर चला आता आपण बोलूया. हा यार सर, त्या नोट्स लिहायच्यात का? बोला काय झालं? त्या नोट्स लिहायच्यात का? नाही नाही, या नोट्स लिहायचे नाही, त्यातलं काय सांगणार आहे तुम्हाला. फक्त हा जो काल चार टाकला ना मी, असा काय दाखवलं तुम्हाला टाईप्स ऑफ लाईन चा, तो चार्ट मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा. ओके, या नोट्स लिहायच्या नाहीत. ओके, कोणतेही नोट्स लिहायचे नाहीत, फक्त आपलं ड्रॉइंग आहे, हे सर्व लिहित बसायचं नाही. एक मिनिट, फक्त मी हे दाखवतो तुम्हाला स्केल. तर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, म्हणजे टाइप्स ऑफ लाईन झाल्यानंतर डायमेन्शन. आता मी फक्त सकाळी थिअरी सांगतोय, सर्व युनिट लेक्चर मध्ये प्रॅक्टिकल सिस्टम याचा यूज कुठे होतो ते सर्व सांगणार आहे. ओके तर चला, डायमेन्शनिंग म्हणजे आपण एखाद्या डायग्राम मध्ये आपण हे करतोय डायमेन्शन, जसं आपण आता मगाशी डायग्राम मध्ये पाहिली होती. ओके, त्या डायग्राम मध्ये हे जे आपण डायग्राम पाहिली होती बरोबर, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितली तर मेजरमेंट कुठे दिलेले नाही, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण एखादी डायग्राम पाहतो तर त्याच्या साईडला तुम्हाला माहिती असं मेजरमेंट दिले असत, हे 160 mm, हे 30 mm, हे 85 mm, हे 63 mm, हे जे आहे डायमेन्शन दिलेलं आहे. पण ह्या डायमेन्शन मध्ये देताना काही हे रुल्स आहेत, ते रुल्स फॉलो करून हे केले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये एरोचे रुल्स आहेत, आज आपण एरो काढतो तर ह्याचे हे दिलेत रुल्स, हे विड्थ आणि जेव्हा हे एरोची जी विड्थ असते आणि लेंथ असते हे प्रपोर्शन असतं, हे देखील प्रपोर्शन कसं असतं की हे जर आपली जर डेप्थ जर काही ह्याच्यामध्ये जर इथं 1 असेल तर ही लेंथ जी आहे ती 3 प्रपोर्शन, 1:3 प्रपोर्शन घ्यायची स्टँडर्ड नुसार. तर आता चला आपण बघूया डायमेन्शन टेक्निक्स. तर इथे दिलेत अरेंजमेंट्स व टाइप्स ऑफ डायमेन्शन. तर डायमेन्शनचे 3 टाइप्स आहेत खरं तर, चेन टाइप्स बरोबर, चेन डायमेन्शनिंग, पॅरल डायमेन्शनिंग, कंबाईन डायमेन्शनिंग. ओके, आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण असतात, अलाइन डायमेन्शन वगैरे असतं ते मी सांगितलंच तुम्हाला. तर चला पहिला टाइप आपण बघूया चेन डायमेन्शनिंग. चेन डायमेन्शन मध्ये काय असतं की जे आपण डायमेन्शन देतो ते चेन सारखं, म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक दिलेलं असतं. तर या ठिकाणी बघा, हा फर्स्ट टाइप आहे, तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कळेल. चेन डायमेन्शन म्हणजे आता बघा इथं काय केलं की 160, त्यानंतर हे 30, त्यानंतर हे 85, चेन सारखं एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक दिलेलं आहे डायमेन्शन, हे लास्टचं 30 नाही, अशा प्रकारे दिलंय. तर याच्यामध्ये आणि ह्या खाली पॅरल डायमेन्शन मध्ये तुम्हाला फरक कळेल. हा पॅरल डायमेन्शनचा टाईप आहे, पॅरल दिसून आहे का? तर इथून ह्या डिस्टन्स किती आहे, 64 आहे. आता खरं तर वरच्यासारखं हे देतात असते डायमेन्शन, पण हा सेकंड टाईप आहे पॅरल डायमेन्शन. काही ठिकाणी चेन डायमेन्शन वापरतात, काही ठिकाणी पॅरल डायमेन्शन ऍज पर रुल्स. तर हे दिले, हे 64 mm आहे, हे 179 mm असेल आणि 272 mm मिलीमीटर असेल, तर याला म्हणायचं पॅरल डायमेन्शन. आणि हे थर्ड टाईप आहे कंबाईंड. कंबाईंड म्हणजे काय, की काही काही पार्ट असे खूप हे असतात, क्रिटिकल असतात, किंवा आपण त्याला म्हणतो कॉम्प्लेक्स असतात, त्या कॉम्प्लेक्स पार्ट मध्ये खूप सारे मेजरमेंट असतात. मग ते आपण आपण चेन नाही देऊ शकत नाही, किंवा पॅरल देऊ शकत नाही, किंवा बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात की ज्या त्या ठिकाणी कंबाईन, म्हणजे पॅरल वापरतं आणि चेन वापरतं. तर हे दोन टाईप्स आहेत डायमेन्शनचे. याच्या व्यतिरिक्त एक अलाइन डायमेन्शनिंग आणि दुसरे कसं, तर आपण अलाइन सिस्टम वापरणार आहोत. आता इथे दिले बघा डायमेन्शनचे काही हे वगैरे शोधत करेक्ट आणि इनकरेक्ट कसं. तर डायमेन्शनला एक रूल आहे, तुम्ही ज्यावेळी डायमेन्शनिंग देता किंवा करता तर त्याचे जे नंबर्स आहेत ना, म्हणजे आपण त्याचे मेजरमेंट्स म्हणतो, मेजरमेंट्स ऑफ दॅट डायमेन्शन, एक्झॅक्ट लेंथ ऑर ब्रेथ, वी हॅव टू राईट इट ऍट अपवर्ड ऑर ऍट लेफ्ट साइड ऑफ दॅट लाईन. हेअर दे हॅव शोन हाऊ सिस्टम इज इनकरेक्ट. दिस इज इनकरेक्ट वे ऑफ डायमेन्शनिंग विच यू यूज टू फॉलो इन युअर ओल्डन क्लासेस. तुम्ही जुन्या 9वी 10वीला वर्क मॅसेज डायमेन्शन देत होता, म्हणजे एरो काढायचे त्याच्यामध्ये डिजिट्स अंक वगैरे लिहायचे, ते आता चालणार नाही. ऍज पर इंजिनिअरिंग स्टँडर्ड तुम्हाला डायमेन्शन असे द्यावं होते,
दिसते ना 120, 100 या टाइप मध्ये, म्हणजे तुम्हाला हा चला पुढे लक्ष द्या. तर हे नोट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वे कुठला करेक्ट आहे इनकरेक्ट आहे सर्व तुम्हाला दिसेल डायमेन्शनचे. ते तुम्ही थोडं वाचून घ्या. तुम्ही प्रॅक्टिकल घेताना किंवा तुम्हाला नंतर ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक शिकवताना सांगणारच आहे, पण राईट नाऊ म्हणजे सगळं डिटेल डिस्कस करणं शक्य नाही. तुम्ही वाचून घ्या, काही त्यात डाऊट्स असतील तर मला प्रॅक्टिकल सेशनला तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे खरं तर स्केलचा. ओके, तर स्केलचा टाईप काय आहे सांगतो, लक्ष द्या. तर स्केल मध्ये तीन टाईप असतात, रेड्युसर स्केल, एनलार्ज स्केल आणि ओके रेग्युलर स्केल किंवा ट्रू स्केल ज्याला आपण म्हणतो. तर स्केल म्हणजे काय, समजा आपल्या एखादं एरोप्लेनचं ड्रॉइंग काढायचं आहे. ओके, मग मला सांगा आपण पूर्ण शीटवर आपण एरोप्लेनचं एखादं ड्रॉइंग आपण काढू शकतो का? हॅलो हॅलो. येस सर. येस सर. ऍलिस आपण एरोप्लेनचं ड्रॉइंग काढू शकतो शीटवर? नो सर. नो सर. नो सर. अरे किती मोठा पेपर लागेल, पूर्ण गाव भरून पेपर लागेल की? हा, आणि ड्रॉइंग कोणी काढत बसायचं? हा, येत आहे का तस पूर्ण एरोप्लेन ड्रॉइंग पेपर? सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू टेक स्केल, स्केल हा, देन वी हॅव टू रिड्यूस द स्केल लाईक 1 cm इज इक्वल टू 100 km as you used to see below the map. Okay, entire world map at the bottom side of that map you will see there is scale, there always scale is given like 1 km is equal to 1 cm or per thousand, sorry, 10,000, like that. So to draw those figures we have to take scale to reduce that to accomplish or to complete that drawing on our paper. So if we reduce the scale, then it is called as a reduce the scale. Here the types of scales are given: reduce the scale, enlarge scale or full size scale. Then for drawing huge objects on a small paper we have to use reduce the scale, and if we want to draw very small object on a paper then we have to use enlarge scale. Like suppose one small screw is there of your mobile. Okay, that screw will be very small. If we want to draw that sketch of that screw on our paper, then it will be impossible, or it will be very small, and we may not draw that drawing of that screw on our screen. Then what we have to do, we have to enlarge their that scale. Then we have to write 1 cm is equal to 10 cm, or 1 mm is equal to 10 cm. Then that drawing will fit on our paper. So for that purpose we have to use enlarge scale. And last type is that scale is full size scale. Then it is called as a regular scale, or as per dimension if we draw any regular size object then it is called as a full size. Okay, then next part here given is dimension techniques as per SP 46. I think I have right now told you about the chain dimensioning, parallel dimensioning and coordinate dimensioning. Okay, and another one part is in our first unit is that draw regular geometrical figures. Right now we have also learned use of different types of lines, drawing of different geometrical figures. I will tell you what are the regular geometrical figures. Mala sanga tumhala kay mahit hai ka regular geometrical figures baddal? Hello hello. मला सांगा रेग्युलर ज्योमेट्रिकल फिगर बद्दल तुम्हाला काय माहित आहे? नो सर. नो सर. नो सर. रेग्युलर ज्योमेट्रिकल फिगर म्हणजे काय, की आपण बऱ्याचदा आपण शिकलो ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, पेंटागॉन, हेक्सागॉन. ओके, ज्याला मराठीमध्ये त्रिकोण म्हणतात, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन. याला एक 9th मध्ये फॉर्म्युला होता तुम्हाला हे करण्यासाठी, अँगल काढण्यासाठी.
इथे मला काही जण डाऊट विचारत आहेत की हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करणार आहात का. मी याची लिंक तुम्हाला पोस्ट करेन. ओके, नंतर हा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. रेकॉर्ड चालू आहे याचं पण काय अडचण नाही. आणि हा मला काही स्टुडंटला सूचना आहे, तुम्हाला तुमचे जे काही काही अडचणी असतील, लेक्चरचा दिसत नाही, हे होत नाही किंवा तुम्हाला जॉईन होता येत नाही, मला बिफोर क्लास कॉल करा. आता मला क्लासच्या मध्येच मग कोणाचा कॉल आला होता, असं चालणार नाही. मी बिफोर मला क्लासच्या कॉल करत चला. आता काही जणांनी ती कमेंट टाकलेत. ओके, जॉईन तुम्ही होत चला, जॉईन होता येते. क्लास घेताना अचानक मी क्लास घेऊ का तुम्हाला इथे अलाव करत बसून जॉईन करत बसून, तसं चालणार नाही. हा हा, काही स्टुडंट आले नसतील मला प्रेझेंट करते, काय अडचण नाही. इथं काय कोणतर कमेंट टाकले की काही विद्यार्थी आलेले नाहीत, येतील ते, काय अडचण नाही. तर चला बघूया आपण रेग्युलर फिगर्स जे असेल, ज्याला आपण इक्विलेटरल ट्रायंगल म्हणतो, फर्स्ट फिगर जे येते. ओके, जॉमेट्रिकल फिगर्स, रेग्युलर जॉमेट्रिकल फिगर. नंतर स्क्वेअर असतो, नंतर पेंटागॉन असतो, नंतर हेक्झागॉन असतो. या फिगर्स आपल्याला ड्रॉइंग मध्ये काढाव्या लागतील. तर या फिगर्स काढायच्या कशा? ओके, तर त्याला काही टेक्निक्स आहेत. ओके, बिफोर दॅट तुम्हाला नाइन्थ मध्ये एक फॉर्म्युला होता, टू फाइंड अँगल ऑफ दॅट शेप. दॅट फॉर्म्युला इज आय थिंक एन मायनस वन इंटू 180, टू फाइंड द मेजरमेंट ऑफ दॅट अँगल. म्हणजे त्या एखाद्या रेग्युलर फिगरचा जो अँगल असतो, त्या अँगलचं मेजरमेंट करण्यासाठी एक फॉर्म्युला होता. हॅलो, ट्रिग्नोमेट्री बद्दल मी बोलत नाही. इथे कोणतरी विचारलंय ट्रिग्नोमेट्री बद्दल बोलताय का? मी ट्रिग्नोमेट्री बद्दल बोलत नाही. एक फॉर्म्युला होता की जो ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, पेंटागॉन असेल, त्याचा एक्झॅक्ट अँगल जो असतो तो कसा काढायचा, त्याच्याविषयी फॉर्म्युला होता एन मायनस वन इंटू 180. आपल्या ते डिटेल घ्यायचं नाही, पण विदाउट जस्ट बाय युझिंग सम टेक्निक्स हाऊ वी कॅन ड्रॉ दोज फिगर्स, रेग्युलर जॉमेट्रिकल फिगर्स. तर त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल कंपास. तर तुमच्या कंपास बॉक्समध्ये या टाईपचे एक इन्स्ट्रुमेंट्स असतात, ज्याला तुम्ही पेन सर्कल करण्यासाठी यूज करता. याला जॉमेट्रिकल भाषेमध्ये याला कंपास म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही काय कर्टक म्हणत असाल. ओके, किंवा काय तुम्ही जे काय तुमचे असतील ते ऍज पर जॉमेट्रिकल लँग्वेज ऑर ऍज पर ग्राफिक्स विल कॉल दिस कंपास. आणखी कंपास, दिस इज कॉल्ड एज कंपास. अँड दिस इज अनदर वन, दिस इज कॉल्ड एज डिवायडर. ओके, हे डिवायडर आहे. मी ब्लॅकबोर्ड दुसरंच यूज करणार आहे. ओके, हे काय ब्लॅकबोर्ड यूज होत नाही. आणि हे असेल, तुम्ही इव्हिनिंगला ज्यावेळी तुम्ही माझ्या प्रॅक्टिस सेशनला याल, त्यावेळेस हे तुमच्यासोबत असावं. याला पेन्सिल वगैरे सर्व अटॅच केलेले असेल. म्हणजे ज्यावेळी मी ड्रॉ करत राहील, त्यावेळी तुम्हालाही ड्रॉ करावं लागेल. तर सिम्पल तुम्हाला इक्विलेटरल ट्रायंगल तर काढता येतोय, बरोबर ना? इक्विलेटरल ट्रायंगल कसा काढतो तुम्ही? फक्त एक सिम्पल तुम्ही टेल यू ड्रॉ इक्विलेटरल ट्रायंगल ऑफ 3 सेंटीमीटर. तर तुम्ही काय करता, 3 सेंटीमीटर खाली लाईन करता या कंपास मध्ये पेन्सिल हे करून, 3 सेंटीमीटर तुम्ही हे करता, तुम्ही फक्त एक दोन आर्क मारता, बरोबर का? जे तुम्हाला नाही, आय थिंक तुम्हाला स्क्वेअर पण कंडक्शन येते. तुम्हाला स्क्वेअर पण कसं करायचं कळतोय? माहित आहे तुम्हाला, काल 90 डिग्री अँगल सांगितला खाली. समजा मी सांगितलं ड्रॉ स्क्वेअर ऑफ 4 सेंटीमीटर साइड इच, तुम्ही काय करता खाली 4 सेंटीमीटर खाली मार्क करता. तिथून ए बी पॉइंट नाव यू विल नेम इट एज ए अँड बी, अँड फ्रॉम ए अँड बी यू विल ड्रॉ परपेंडिक्युलर. तुम्ही तिथून परपेंडिक्युलर लाईन काढता आणि त्या परपेंडिक्युलर 4-4 मार्क करून तुम्ही अप्पर जी साइड जॉईन केली, तर तुम्हाला कळेल हा स्क्वेअर तयार झाला. ओके, बट व्हॉट अबाउट पेंटागॉन? पेंटागॉन आपण कसा काढणार? पुढे हेक्झागॉन आहे, हेक्झागॉनच्या पुढे हेप्टागॉन आहे. या फिगर्सला रेग्युलर जॉमेट्रिकल फिगर्स म्हणतात. तर या फिगर्स कशा काढायच्या ते आपण आज आपल्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये शिकणार आहोत. त्याला आपल्याला जे काल इन्स्ट्रुमेंट आपण यूज केले होते, सेट स्क्वेअर्स असतील, बरं, प्रोटेक्टर असेल. प्रोटेक्टर यूज होत नाही जास्त करून, सेट स्क्वेअर्स असतील. आणि हा जो आपला इन्स्ट्रुमेंट असेल कंपास, ओके, कंपास डिवायडर वगैरे यूज होईल, ते पण आपल्याला लागेल. आणि आणखी एक तुम्हाला लागेल की तुम्हाला याच्यामध्ये नाईन्थ मध्ये आणखी एक होतं, हाऊ टू डिवाइड लाईन. म्हणजे एखाद्या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही तेही शिकलो होता. ते जरी देखील एकदा रिवाइज करा 4 लेक्चरला याच्या आधी. आपण काय करतो, त्या एखादी लाईन जर डिवाइड करत असेल, बरोबर मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचा असेल, तर आपण काय करतो, वी यूज टू टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन दिस कंपास. म्हणजे कंपास मध्ये आपण नेहमीपेक्षा जास्त आपण अंतर घेत होतो.
आणि नंतर खाली आणि वर आर्क मारत होतो आपण, चाक मारत होतो, बरोबर का? वी यूज टू टेक हो, ते पण याच्यामध्ये आपल्याला नॉलेज लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेन ह्या फॉर्मुलाचे एक यूज कसं करतात. तर आता तुम्हाला माहित आहे इक्वेटोरियल अँगल असेल तर त्याचे प्रत्येक अँगल किती असतो मला सांगा. तुमचा स्टॉप झाला व्हिडिओ. सर व्हिडिओ तुमचा फुस झाला. सर तुमचा व्हिडिओ स्टॉप झालाय. सर युअर व्हिडिओ इज पॉज्ड. हॅलो सर. यस सर. हॅलो वेट अ मिनिट, फक्त एक मिनिट थांबा. हा मला सांगा पेंटागॉन चा अँगल किती असतो. हॅलो वन अँगल फक्त विचारतोय. इच अँगल पेंटागॉनचा इच अँगल किती असतो. 180 नाही ते पूर्ण लाईन होऊन जाईल की. पेंटागॉनचा इच अँगल किती असतो. 120 हो. तर त्याला बघूया आपण एक्झॅक्टली अँगल कसा काढतात. तर त्या अँगल एक फॉर्म्युला आहे. जो तुम्हाला नाईन्थ मध्ये अगर एट मध्ये झाला असेल किंवा नसेल मला माहित नाही. सिम्पल फॉर्म्युले टू फाइंड द मेजर ऑफ इच अँगल जस्ट वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू वन एट डिवाइड बाय एन. एन मायनस वन इन टू शीतल शीतल मावशी माझा पाऊस कोण मध्ये बोलतोय. कोण रे मध्ये बोलणार नाही मी टॉल करेन. हॅलो जस्ट एक मिनिट डार्क लिहितो angle is equal to n minus 2 into 180 upon n half hour. Right side to this up my ace. On the effect, sir? This time, sir. You can note it down. Okay. Measurement of angle is इन ब्रॅकेट एन मायनस टू कंसामध्ये एन मायनस टू लिहा इन टू 180 अपॉन एन हा फॉर्म्युला आहे.
तर या फॉर्म्युलेचा यूज करून आपण कोणत्याही अँगलचा पण मेजरमेंट काढू शकतो. आता बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी पेंटागॉन. तर पेंटागॉनचं काय होईल किंवा आपण सिम्पल स्टार्ट करू स्क्वेअर पासून स्टार्ट करू. स्क्वेअर माहित आहे, स्क्वेअरचा सगळ्यांना अँगल पण माहित आहे. ओके, स्क्वेअरला साईड किती असतात, स्क्वेअरला किती साईड यांच्या यांच्या ठिकाणी फोर व्हॅल्यू टाका. काय होते मग फोर मायनस टू, फोर मायनस टू, टू इंटू 180 करा 360 आणि अपॉन एन अपॉन एन 360 अपॉन एन म्हणजे 360 अपॉन 4 90 येते बरोबर. हा त्यानंतर आपण जर पाहिलं तिथं आपण पेंटाऊन काढू शकतो. पेंटाऊन बरोबर पटकन या फॉर्म्युलाने पटकन सांगा मला सर. हेप्टागॉन 120. नेक्स्ट बाकीचं तुम्ही पुढचं काढायची गरज पडणार नाही. आपण ड्रॉ करताना फिगर्स फक्त हेप्टागॉन पर्यंतच काढणार आहे, नंतरचे पण तुम्ही काढू शकता. मी सांगणार आहे पुढे कशा फिगर्स काढतात. ओके झाले सगळ्यांचं. चला आता बघूया. हा आता मग आपण काही टाइप्स बघितले लाईनचे, त्या मी ज्या ऑर्थोग्राफिक घेणार आहे पुढच्या वेगवेगळ्या हे घेणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी टाइप्स वगैरे सांगणारच आहे. तर तेच थोडं आपण थोडं रिवाईज करू. डायमेन्शनिंग टेक्निक्स किंवा आता आपण कुठेही एखादी समजा फिगर काढली तर डायमेन्शन कसे लिहायचे, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू डायमेन्शन कसे द्यायचे. चला सपोज मी काय केलं, ट्रायंगल काढला. सपोज मी ट्रायंगल काढलाय तर दिसतो ट्रायंगल सर्वांना. काय करतोय की या ट्रायंगलची मला ही जी आहे साइड याला मी नेम देतो ए बी आणि सी. तर यात मी काय करतोय, सपोज मला ह्या ए बी ची लेंथ द्यायचे किंवा लेंथ किती आहे सांगायचे. तर या ज्या आहेत या खर तर थिक लाईन आहेत बरोबर का, किंवा बाउंड्री लेंथ किंवा बॉर्डर लाईन म्हणून म्हणते. डायमेन्शन ज्या लाईन असतात त्या थोड्याशापेक्षा फेंट असतात किंवा हे असतात थिन असतात. तर मला आता हे डायमेन्शन द्यायचंय. तर मी इथून काय करणार की या ठिकाणहून अशा स्मॉल लाईन काढणार आणि याच्यामध्ये मी काय करतो आता डायमेन्शन देतोय. तर डायमेन्शनचा रूल असतो की या ठिकाणी सुरुवातीला आपण इथं एक थिन लाईन ओढणार. ओके जर आता मी थिन लाईन ओढली दिसणार म्हणून थोडीशी मी डार्क ओढले. ओके आणि या ठिकाणी जे एंडला आहेत ना एंडला एरो घ्यायचे. एरो कसे घ्यायचे, एकतर ते 2:1 ठेवा म्हणजे एरोची किंवा 3:1 म्हणजे सपोज आपण जर एरो आपण काढला जर ह्या एरोची इकडची जी रुंदी तुमची 1 मिलीमीटर असेल तर त्याची जी लेंथ आहे 3:2 चालते. ओके तरी तुम्ही एरो घेत ना या ठिकाणी आणि त्याही साईडला मी एरो देतोय. आणि आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला टेन्थला वगैरे एक हॅबिट होते की याच्यामध्येच तुम्ही मेजरमेंट्स मेजरमेंट्स घेतात. सपोज याचं मेजरमेंट्स लेट्स से 70 असेल 70 मिलीमीटर असेल
तर मी 70 असेल तर वर लिहिणार. ओके, बऱ्याच जणांना तुम्ही टेंथ मध्ये तुम्हाला हॅबिट होती खाली लिहायची किंवा इथं मध्येच असं लिहायचं एट मध्ये टेंथ मध्ये, तर इथं तसं चालणार नाही. डायमेन्शन करताना क्लिअरली तुम्हाला वरच इथं 70 असं लिहावं लागेल. ओके ओके आणि याच्या सांगितलं तुम्ही चेन डायमेन्शनिंग पॅरल डायमेन्शनिंग असतं. तर ज्यावेळी मोर देन वन आपल्याला हे असतात फिगर्स मध्ये बरेचसे येतात त्यावेळी आपण वेगवेगळ्या टाइप्स वापरतो ऍज पर अवर नीड किंवा कंबाईन डायमेन्शन टेक्निक्स आपण वापरतो. लाईन्स वगैरे आहेत काढताना तुम्ही जर पाहिलं ही वरची लाईन तुम्हाला डार्क दिसेल पण या खालच्या लाईन तुम्हाला फेंट दिसतील. ड्रॉइंग काढताना आपल्याला तसंच करत आहे. नंतर मी तुम्हाला ड्रॉइंग बुक वर देखील ड्रॉइंग काढून दाखवणार आहे त्यावेळी तुम्हाला कळेल नेमकं कसंही करतात कोणकोणत्या टेक्निक वापरतात किंवा त्याचे हे कसे आले पाहिजेत हे सर्व आपल्याला करायचे. आणि एरोचा हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. ओके, एरो असाच आला पाहिजे बऱ्यापैकी. तुमचे जे सुरुवातीला पहिली सवय होती तुम्हाला हे तुम्ही असे करत होता एरो तुमच्या टेन्थ मध्ये नाइन्थ मध्ये वगैरे. तर म्हणजे इथं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आपण पाठीमागा तुम्हाला मला वाटते जेव्हा तुम्ही नाइन्थ मध्ये वगैरे होता त्यावेळी असे तुम्ही एरो करत असतात फिगर्स मध्ये वगैरे. ओके, हे चालणार नाही या टाईपचा ते रॉंग हे असेल किंवा तसे एरो आपल्याला चालणार नाही. डायमेन्शनला फिक्स असेल आपला एरो या टाईपमध्ये 3:1 मध्ये किंवा शार्प असेल. मला माहिती आहे तुम्ही नाइन्थ मध्ये टेन्थ मध्ये इन युअर प्रिव्हियस क्लासेस ऑल ऑफ यू माइट हॅव ड्रॉन ऑल द एरोज लाइक दिस. दिस विल नॉट बी इंटरेस्टेड इन युअर शीट्स. शीट्स मध्ये असा काही प्रकार चालणार नाही. जर असं काही दिसलं तर तिथं तुमचे मार्क्स कट होतील. डायमेन्शन तुम्हाला सांगितलं मेजरमेंट्स हे वरच लिहायचे असं. ओके, खाली चालणार नाही किंवा मध्ये ते लाईन खोडून वगैरे चालणार नाही. ओके, हा त्यात आणखी एक मेजर प्रकार असतो रेडियस किंवा डायमीटर कसा हे करायचा मेन्शन करायचा. तर चला ते एक बघूया आपण. सर हॅलो हॅलो सपोज असं एखादा काहीतरी पार्ट आहे स्पॅनर सारखा किंवा एखाद्या ऍटोचा एखादा पार्ट असेल अँड इफ यू वॉन्ट टू टेल डिटेल अबाउट दिस पार्ट आपण या ठिकाणी जर इथं असेल या सर्कलच्या मध्ये एक लाईन येईल ज्याला आपण सेंटर लाईन म्हणतो. आणि इकडून एक लाईन असेल सेंटर लाईन सर्कलच्या बरोबर मधून दोन लाईन जातील सेंटरच्या. तर या सेंटर पासून इथून आपण डिस्टन्स हे देऊ काय डिस्टन्स असेल हे सपोज लेट्स से दिस डिस्टन्स इज 80 मिलीमीटर but what about this circle and if we want to tell about this circle there are two ways to tell about this circle. I will tell you one is to tell about its diameter and another way is to tell about its radius. So kay karayche yacha madhe तर सुरुवातीला बघूया आपण रेडियस कशी रिप्रेझेंट करता येईल. तर रेडियस करण्यासाठी काय करणार आपण की या ठिकाणाहून किंवा कुठून असं आपण हे करू शकतो एक लाईन आपण पूर्ण ड्रॉ करतो इथं आणि या लाईन मध्ये इथं एंडला असेल एरो जो आपल्या सेंटरला जाईल. ओके, आणि या एरोच्या वर इथं आपण एक अशी हॉरिझॉन्टल लाईन ओढणार आणि याच्यावर आपण मेन्शन करणार आर. सपोज हे 80 आहे तर हे सपोज रेडियस असेल इट इज बी लेट्स से 30 असेल तर आर 30 म्हणणार.
याचा मीनिंग काय झाला, व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस, आर मीन्स रेडियस, रेडियस ऑफ दिस सर्कल इज 30 मिलीमीटर. ओके, अनदर वन इज हाऊ टू शो इट्स डायमीटर. डायमीटरला काय केलं जातं, म्हणजे एखाद्या सर्कलचा रेडियस खूप लहान असेल तेव्हा कधी आपण डायमीटर्स मेन्शन करायचं असेल आपल्याला, तर त्याला सिंपल असं आपण एक हे करतो, लाईन करतो आणि त्या लाईनला दोन एरो द्यायचे. एरो इथं व्यवस्था करावं लागतील. आणि तोच एरोची लाईन आहे ते आपण वर अशीच एक्सटेंड करणार. ओके, आणि इथं पण एक हॉरिझॉन्टल लाईन आपण घेऊ शकतो आणि इथं डायमीटरच्या ऐवजी आपण असा एक चिन्ह करतो. ओके, आणि इथं आपण युज, हा आता रेडियस 30 म्हणजे डायमीटर केली तर 60, असं पुढे आपण डायमेन्शन याला युज केलं जातं. And this is where to represent diameter and this is where to represent radius, and all dimension should be written above the line, not inside the line or not below the line. And if we want to write dimension of these vertical lines, let's say like this, then all dimension are written on this left side. This is 100, then I can write this as 100. Samajhla ka? Yes sir. सर ते 60 पुढे काय कोणतं म्हणजे हे केलं होतला काय म्हणायचं सध्या डायमीटरचं एक साईन आहे ते आय थिंक त्याला फाय म्हणतात म्हणजे सर्कल करून त्याच्यामध्ये आपण एक रेष करतो या टाइप मध्ये डायमीटरचं साईन आहे ते बोलताना त्याला डायमीटर साईन म्हणूनच बोलायचं का सर इज इट सेड टू बी हॅचिंग लाईन त्या लाईनला हॅचिंग लाईन म्हणतात का हॅच लाईन नाही हॅचिंग लाईन म्हणत नाही हॅचिंग लाईन वेगळं हॅचिंग लाईन ह्या आपण 45 degree आपण काढतो 45 degree अँगलला आणि त्या असं पॅरल असतात एकमेकांना असे भरपूर लाईन असतात ते कटिंग सेक्शन वगैरे दाखवण्यासाठी हॅचिंग लाईन आपण वापरतो हे हॅचिंग लाईन नाही ओके सर हा समजते सर कॅन यू एक्सप्लेन अगेन काय झालं बोला सर याचा यूज कुठे होतो कॅन यू एक्सप्लेन अगेन याचा यूज आपण ज्यावेळी आपल्या वेगळ्या आपण फिगर्स वगैरे आपण हे करतो किंवा आपण एखादा ड्रॉइंग कुठे तर पाठवणार असतो तर त्या सर्व ठिकाणी याचा यूज होतो आता कसं आहे की आपल्याला समजा एखादा प्रोडक्ट तयार करायचा आहे किंवा एखादा आपण प्रोडक्ट आपण हे केलं सपोज आता आपल्या भारतातून काही आपण इन्स्ट्रुमेंट आता आपली प्रिसिजन कंपनी आहे तिथून आपल्या प्रिसिजन कंपनीतून काही कॅम्पशाफ्ट किंवा पार्ट असतात ते अमेरिकेला युरोपला मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्यांना जातात किंवा टाटा मोटर्सला वगैरे तर त्याचं एखादं ड्रॉइंग असेल किंवा त्याच्याबद्दल एखादी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर आपण त्या ड्रॉइंगच्या मार्फत पाठवतो तर मग त्या कॅम्पशाफ्ट मध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये एखादं हे असतं सर्क्युलर पार्ट असतो किंवा एखादं त्याच्यामध्ये ड्रिल असतं म्हणजे होल असतं त्याच्यामध्ये टू रिप्रेझेंट दॅट सेक्शन असं आपल्याला तिथं ड्रॉइंग करून पाठवावं लागतं आता सपोज आपण एखादी इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी केलं समजा आता फ्रान्सकडून आपण राफेल घेतले तर राफेल्स मध्ये अनेक पार्ट्स आहेत सपोज जर सगळ्या पार्ट बद्दल माहिती द्यायची म्हणलं किंवा हे असं आहे ते तसं आहे हे डायमीटर एवढ्या डायमीटरचं आहे हे इंजिनचं हे जे वॉल आहे त्याचा डायमीटर एवढा आहे त्याची रेडियस एवढे असं जर सगळं लिहित गेलं तर त्याच्यामध्ये कितीतरी सर्क्युलर सेक्शन आहेत कितीतरी वेगवेगळे पार्ट्स आहेत ते सगळं जर लिहायचं म्हणलं तर एखादं असं मोठं बुक होऊन जाईल तुमच्या डिक्शनरी सारखं एखादं त्याच्याऐवजी काय करतात ते ड्रॉइंग प्रोव्हाइड करतात आणि ड्रॉइंग मध्ये असं दिलेलं असतं सपोज जे इंजिन आहे इंजिनचा डायमीटर एवढा आहे हे असं आहे त्या इंजिनच्या आतमध्ये अजून कितीतरी पार्ट्स असतील तर त्या सगळ्यांचं एक असेंबल ड्रॉइंग असतं त्याच्यामध्ये सगळं हे दिलेलं असतं मेन्शन केलेलं असतं ते ड्रॉइंग बघितलं की इंजिनियर्स इझिली समजून जातो की बाबा काय आहे किती मिलीमीटर आहे आता सपोज आता आपण हे सगळेजण बघतो आपले तुम्ही बाईक वापरत असाल किंवा तुम्ही सायकल चालवत असाल सायकलमध्ये एक पार्ट असतो बिअरिंग्स म्हणून असतात किंवा सायकलला पाठीमागे एक हे असतं व्हील असतं ओके तर सपोज आता एखाद्या इंजिनियरला नवीन सायकल बनवायची किंवा एखाद्या जुन्या सायकलचा एखादा पार्ट बिगला तर सायकलचा पार्ट बिगला आपला रेडीमेड आपण मार्केटमधून आणतो बसवतो पण इन केस ऑफ व्हेरियस शिप्स व्हेरियस ऑदर एरोप्लेन्स एक्सेट्रा आपण ते करू शकत नाही म्हणजे तो पार्ट किंवा तो आपण एखादा हे असेल तर आपण ते लगेच एरोप्लेनचा वगैरे पार्ट मिळणार नाही तर त्याला कुठे आपल्या मॅन्युफॅक्चर करावं लागतं व मॅन्युफॅक्चर करताना आपण ते उकलून बघू शकत नाही की पार्ट कोणता गेलाय काय गेलाय तर त्यासाठी मग ते मॅन्युअल बघतात असेंब्ली ड्रॉइंग बघतात त्या असेंब्ली ड्रॉइंग मध्ये सगळं डिटेल दिलेलं असतं कोणता पार्ट किती मिलीमीटर आहे काय आहे हे जे स्टँडर्ड आहे ते पूर्ण इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे आय एस त्याला म्हणतात हे सगळीकडे इंटरनॅशनली हेच सिस्टीम वापरली जाते त्यामुळे कन्फ्युजन होत नाही मग ते भले सायंटिस्ट चायनाचा असो सायंटिस्ट अमेरिकेचा असो नाही तर काही असो आता तुम्हाला माहिती आहे आपण बऱ्याचशा
ओल्डन डेज मध्ये काही सबमरीन्स असतील किंवा काही मिग विमान असेल, MiG-21 विमान एरोप्लेन्स असतील, ते आपण रशियाकडून परचेस केले होते. तर तुम्हाला माहिती असेल रशियामध्ये रशियन लँग्वेज आहे. आता त्यांनी जर समजा आपण रशियन मध्ये त्यांनी काय लिहून दिलं आपल्याला समजेल का मला सांगा. किंवा आपण बऱ्याचदा चायनाचे तुम्ही मोबाईल वगैरे वापरता त्याच्यामध्ये चायनीज लँग्वेज मध्ये काय काय लिहिलेलं असतं, ओके, ते आपल्याला कळतं का? नाही. रिपेअर करणार कसं रिपेअर करतो तू काय बघतो, तर त्या मोबाईलचं त्यांच्याकडे एक मॅन्युअल आलेलं असतं किंवा ते कंपोनेंट असतं, म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग असते त्यामध्ये. असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे काय, कोणता पार्ट कुठं आहे, काय आहे, ओपन केलं तर कसा दिसेल, त्याचे किती डायमीटर आहे, ते सगळं बऱ्यापैकी दिलेलं असतं. आणि ते बऱ्यापैकी मग ते ड्रॉइंगचा युज करून ते गेस करतात बाबा इथं काय आहे काय नाही, ओके. त्यांना ते वाचण्याची गरज पडत नाही. बाय जस्ट सीइंग दॅट दोज डायग्राम्स दे विल दे कॅन अंडरस्टँड which types or which parts are necessary to accomplish that place, and they used to construct and they used to redesign those parts. मी आधी सांगितलं तुम्हाला थोडक्यात ही इंजिनिअरिंगची एक लँग्वेज आहे, ओके. इंजिनिअरिंगची लँग्वेज तुम्ही एखादा एखादा पीस डिझाइन केला, तुम्ही तो पीस डिझाईन त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्ही चायनाला देऊ शक सॉरी चायनाच्या ह्याला सांगायचं म्हणलं तर तुम्हाला लँग्वेज बॅरियर तिथे येतो. पण तेच तुम्ही जर ड्रॉइंग दाखवलं विषय संपला, म्हणजे आता समजा मी सपोज सांगितलं की आपलं कॉलेज असं आहे, त्यात समोर हे आपलं कॉलेज आहे ते सॉरी वेस्टला फेसिंग आहे, समोर मेन बिल्डिंग आहे, आतमध्ये राईट साईडला तुम्ही गेलात तर गेल्यानंतर राईट साईडला तुमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंट येईल, त्याच्या पाठीमाग मेकॅनिकल डिपार्टमेंट लॅब आहे, तिकडे सिव्हिल लॅब आहे, असं जर सगळं सांगितलं तर माझा तास जाईल. आणि ते जर तुम्हाला फक्त मी ड्रॉइंग दाखवलं एक वरून एरियल व्ह्यू कसा दाखवलं आणि ते लिहिलं मेन बिल्डिंग आहे, तिथे फक्त लिहिलं की बाबा मेन बिल्डिंग मेकॅनिकल डिपार्टमेंट, तुम्हाला इझिली समजून जाईल ना. हॅलो. हा मी एक 10 तास सांगत एखाद्या तुमच्या एखाद्या पार्ट बद्दल जर माहिती दिली असली इंजिनियर तुम्हाला 10 तास सांगत असेल तर तुम्हाला कळणार नाही. मोबाईल मधील सांगायचं असलं मोबाईल बद्दल माहिती, त्यांनी जर म्हणलं इकडे साऊंड आहे, साऊंड वर आहे, खालून 10 सेंटीमीटर वर आहे, कॅमेरा जो आहे तो पाठीमागच्या साईडला खालून 30 सेंटीमीटर आहे, वरून तो कॅमेरा 10 सेंटीमीटर, तुम्हाला कळणार आहे का ते सगळ्या गोष्टी? कळायला बरं त्याचं सांगायला आणि तुम्हाला कळायला किती वेळ लागेल? ते सगळं तिरपूरमध्ये 3 तास लागतील, 3-4 तास लागेल ना. आणि ते जर तुम्हाला मी ते जर समजा फक्त इंजिनियर ड्रॉइंग दिलं, हा हे ड्रॉइंग आहे, तुम्हाला कळून जाईल ना साऊंड किती, त्यात सगळं दिलेलं असेल ना डिस्टन्स, साऊंडचं खालून एवढं आहे, वरून तेवढं आहे, कॅमेरा ह्या साईडला आहे, स्क्रीन या साईडचा आहे, तुम्हाला सांगितलं फक्त की स्क्रीनची लेंथ एवढे विड तेवढे, किती वेळ लागणार त्याच्यामध्ये, टाइम किती जाणार आहे, बरोबर ना. हा थोडक्यात आपल्याला एखादं स्मॉल कंटेंट तुम्हाला जर त्याला एखादं फार मोठी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये किंवा शॉर्ट टाइम मध्ये जर तुम्हाला सांगायची असेल तर हे ड्रॉइंग इज अ बेस्ट टेक्निक. आता तुम्ही फ्युचरमध्ये काय करताल माहित नाही, पण या सर्व याच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता, डिझाईन करू शकता. एखादं तुम्ही ड्रॉइंग केलं तर ते पूर्ण तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं की एखादं समजा तुम्ही काही हे परचेस केलं तर लगेच लगेच त्याचे सर्व्हिस सेंटरवर तुम्हाला कुठून मिळत नाही, बरोबर. काही दिवसांवर तुम्ही बघितलं तर ते बऱ्यापैकी कळतं बऱ्याचजणांना. तर याच टाईप मध्ये त्यांना ड्रॉइंग प्रत्येक ठिकाणी जातं, मग ते ड्रॉइंग बघतात आणि सर्व गोष्टी त्यांना कळून जातात, ओके. हे समजलं सर्वांना? आज काय काय घेतलं मी तुम्हाला? टाइप्स ऑफ लाइन्स, रेग्युलर ज्योमेट्रिकल फिगर्स, ओके. तर काय करायचं आहे, इव्हनिंगच्या लेक्चरला येईपर्यंत तुम्ही रेग्युलर ज्योमेट्रिकल फिगर मध्ये ट्रायंगल आणि स्क्वेअर तुमच्या तुम्ही काढायचं आहे. ट्रायंगल तर तुम्हाला येतो इक्विलेटरल ट्रायंगल, स्क्वेअर काढतो, स्क्वेअर काढा, ते मी काढून दाखवणार तुम्हाला स्मॉल टाइम मध्ये. पण आपण लगेच पुढे पेंटागॉन, हेक्सागॉन, हेप्टागॉन, त्याच्या पुढे ऑक्टागॉन वगैरे कसा काढायचा ते आपण इव्हनिंगला आपल्या लेक्चर ला. किती सेंटीमीटरचा काढायचा? 3 सेंटीमीटर साईजचा काढा, ओके. आणखी बोला सर, सेपरेट वही करायची का याला? सेपरेट नाही, तुमच्या रेग्युलर कोणत्या बुक मध्ये काढा, काय रफ वही,
सर ड्रॉइंग बुक मध्ये काढले तर चालेल का? एकदम बेस्ट, एकदम फील्ड बुक मध्ये काढू नका. हॅलो सर, कुठला बुलेट ट्रॅकर काढू दे सर, पण आम्हाला ड्रॉइंग दिली नाही. सर कुठलं कुठलं ट्रायंगल काढायचंय? एक मिनिट, ट्रायंगल ऑफ 3 सेंटीमीटर साइड समभुज त्रिकोण काढा 3 सेंटीमीटर बाजूचा. ज्यांना इंग्लिश मध्ये त्यांना सांगतो, समभुज त्रिकोण काढा 3 सेंटीमीटर बाजूचा, इक्विलेटरल ट्रायंगल ऑफ 3 सेंटीमीटर साइड. परत स्क्वेअर म्हणजे चौरस काढा, ओके, ऑफ 3 सेंटीमीटर साइड. आणि पेंटागॉन मी तुम्हाला सांगेन, पेंटागॉन कसा काढायचा आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये पाहूया. ओके ओके. हा ओके सर, त्याची काल मी मला पीडीएफ पाठवताल का? कशाची? हॅलो, ते लाईन्सची, युजेस ऑफ लाईन्स पाठवतो. हो मी टाकतो काल, आणि मी टाकले स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये. तुम्ही टेक्स्ट मिनला साईडला, लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला स्क्रॉल करा, मला स्टडी मटेरियल सेक्शन भेटेल. स्टडी मटेरियल मध्ये मला तुम्हाला ग्राफिक्सचे तुम्हाला नोट्स टाकले काल दिसेल, तुम्हाला नोट्स आहे आणि बुक पण मला वाटते टाकले काल. ओके सर. हा बुक पीडीएफ आहे, पीडीएफ कॉपी डाउनलोड करून घेऊ शकता, काय अडचण नाही. ओके, व्हॉट्सअप ग्रुप वर का सर? काय व्हॉट्सअप ग्रुप वर नाही, हे टीचमेंट जे ऍप तुम्ही ओपन केले, हे टीचमेंट ऍप ओपन केल्यानंतर तुम्ही राईट साईडला जर असं तुम्ही सॉरी राईट साईडला जर स्क्रॉल केलं तर वर तुम्हाला ऑप्शन येतात ना, नोटीस, स्टडी मटेरियल, टेस्ट ऑप्शन येते. त्याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे स्टडी मटेरियल, त्या स्टडी मटेरियलला क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिलेबसची कॉपी भेटेल, म्हणजे अभ्यासक्रम आपला काय आहे ते भेटेल. आणि नंतर याच्यात आणखी एक आहे पार्ट, नोट्स म्हणून मी एक टाकलेला आहे का, ओके, पीडीएफ, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मला वाटतं एक बुक पण मी अपलोड केलेला आहे, या 2-3 गोष्टी आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या. पीडीएफ, हा पीडीएफ कॉपी आहे, तर जे मी शिकवतोय ते त्यात जायचं. ओके सर. नाही, जे काय असतील ते पीडीएफ, 2 असतील 3 असतील, जे पीडीएफ असतील ते असतील. ओके, ते रेकॉर्ड टाकलेलं आहे तुमच्या. हा, आणि रेकॉर्ड ही मला वाटतं काल मी युट्यूबवर माझा व्हिडिओ अपलोड केलाय, युट्यूबची व्हिडिओची लिंक तुम्हाला तुमच्या ग्रुपवर वाटलं टाकतो मी, किंवा इथं मी याला पण टाकलेली आहे, वाटतं नोटिफिकेशन मध्ये टाकतो युट्यूब पीडीएफची लिंक मध्ये. माझं युट्यूब चॅनलचं नाव नाही, माझं सहज उत्तर सर्च करा, येईल माझा अकाउंट, किंवा मी असं लिंक टाकतो तुम्हाला, लिंक वरून हे करा. मी काय म्हणा, नाही सबस्क्राईब करा, करू वाटलं करा, नाही तर नाही करा, तसं काय अडचण नाही मला. ओके ओके, मी फक्त ते लेक्चर टाकतोय, ते तुम्हाला कधीतरी नंतर पाहता यावे, कारण टीचमेंटचे लेक्चर जे आहेत ते आफ्टर 24 आवर्स हे डिसअपिअर होतेच, राहत नाही तर. म्हणून मी ते लेक्चर डाऊनलोड करून युट्यूबला अपलोड करून ठेवलेले आहे. कालचं जे आपलं सेशन झालं होतं 4-5 चं, बोला काय झालं? कॉलेज कधी स्टार्ट होत? कॉलेज कधी स्टार्ट होत? अरे हा, कॉलेजचं सांगतो की काल जी आर आलाय आणि कॉलेजला आणखी एक त्याने हे दिले, म्हणजे नोटीस दिले. त्या जी आर मध्ये एक थर्ड, मला वाटतं थर्ड ऑप्शन, थर्ड नंबरचं हे आहे, नोट आहे की कॉलेज जरी स्टार्ट झालं, दो स्टुडंट हू हॅव कम्प्लीटेड 2 डोस ऑफ कोरोना वॅक्सिन और कोविशिल्ड और जे काय असेल वॅक्सिन, जे 2 डोस पूर्ण असतील त्यांनाच फक्त ऑफलाईन लेक्चर अलाव करणार आहेत, बरोबर. अँड आय थिंक तुम्ही सर्व बिलो 18 आहात, मला माहित नाही तुमच्यातल्या किती जणांनी 2 डोस घेतले. ज्यांचे 2 डोस पूर्ण असतील त्यांनाच ऑफलाईन लेक्चर अलाव करा असं सांगितलेलं आहे. जे आर कालचा जो काल कोणी जे आर टाकला होता माझ्या लेक्चरला, पण कुणीतरी पीडीएफ टाकली होती, माझा पण जी आर आहे कॉलेजचा, सुरू होणार आहेत म्हणतात, पण त्याला हेच लिमिट्स किंवा आपण त्याला म्हणतो त्याला एक विशिष्ट हे अटी आहेत, रूल आहे, गाईडलाईन्स आहेत. हा, तर त्या गाईडलाईन्स मध्ये क्लिअरली मेन्शन केले की ज्यांचे 2 डोस पूर्ण आहेत त्यांनाच ऑफलाईन लेक्चर अलाव करा, फॉर अदर स्टुडंट यू हॅव टू कंडक्ट ऑनलाईन लेक्चर्स. त्यामुळं कॉलेज तुमचं आता नेक्स्ट जी आर कधी येईल काय येईल त्याच्यावर डिपेंड असेल, त्यामुळे कॉलेजच्या विचारू नका. आणि नंतर नंतर मला परत कॉलेज कधी सुरू होईल विचारू नका, जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या ग्रुपला वगैरे तुमची नोटीस पडून जाईल. हा, त्याला काय तुम्हाला लेटर द्यायचं, काय करायचं, सर्टिफिकेट द्यायचं ते पडेल. ओके, आणि ते मॅनेजमेंट ठरवेल. आय एम नॉट इन मॅनेजमेंट, मी लेक्चर आहे, मॅनेजमेंटचं वगैरे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये मी जास्त लक्ष देत नाही, बघत नाही. ओके, माझं माझं टीचिंग, माझा माझा सब्जेक्ट. ओके, ज्यावेळी काही वरून सूचना येईल, काही नोटीस येईल,
मी तुम्हाला इन्फॉर्म करेन. सध्या तरी कोणतीही तशी नोटीस नाही. ओके, ज्यावेळी नोटीस येईल आलेले मी तुम्हाला इन्फॉर्म करेन. काल मी पण जे आर वाचला कोणतरी सांगितल्यानंतर की कधी सुरू वगैरे, तर होईल सुरू. पण त्यात त्यांनी क्लिअरली मला वाटतं कंडिशन मेन्शन केले की त्या कंडिशन मध्ये क्लिअर कटलेले आहे की 2 डोस पूर्ण पाहिजेत वॅक्सिनचे. ओके, त्यामुळे बोला काय झालं. हॅलो सर. सर कालचे 4 to 5 प्रॅक्टिकल सेशन तुम्ही युट्यूबवर टाकलंय का? हो टाकलंय. कालचं युट्यूबचं 4 to 5 सेशन मी युट्यूबला अपलोड केले. त्याची लिंक मी तुम्हाला नोटीस मध्ये टाकतो. लिंक हा सर, लिंक सेंड करा. हो लिंक मी इथं नोटीस मध्ये टाकतो. तर नोटीस म्हणून असताना ऑप्शन इथं अटॅचमेंटला तुम्ही साईडला स्क्रॉल करा. एक नोटीस म्हणून ऑप्शन येतो. नोटीस नोटीस मध्ये तुम्हाला त्या युट्यूबच्या ह्याची लिंक पण टाकतो तुम्हाला लेक्चरची. ओके, आणि आता रेकॉर्ड पूर्ण झाले. आता तुम्ही रेकॉर्ड लेक्चर पूर्ण झालं. हो आजचं पण तुम्हाला थोड्या वेळात मी युट्यूबच्या ह्याला टाकतो मी आणि त्याची लिंक शेअर करतो. थोडा वेळ लागेल मला कारण इथून डाउनलोड करून अपलोड करतोय. ओके सर. ओके ओके सर. हा सर, टीचमेंट मध्ये रेकॉर्डिंग दिसतंय ना? हो इथं पण रेकॉर्डिंग ऑप्शन आहे. तुम्ही टीचमेंटला तुम्ही माझ्या ह्याला लेक्चरला क्लिक करानंतर कधी लॉग इन करून इथं पण रेकॉर्डिंग ऑप्शन येईल. 24 hours तुम्ही माझे लेक्चर बघू शकता. आता घेतलेलं लेक्चर आपण 24 hours पर्यंत तुम्हाला कधीही तुम्हाला क्लिक केलं की बघायला मिळतं लेक्चर ऍज इट इज. काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके सर, शीट केव्हा काढायचं? ओके सर, शीट सांगतो. सध्या गडबड करू नका शीट. त्याला मार्क्स आहेत शीटला. तुमच्या काय काढायचं कसं काढायचं आधी सांगेन, मगच ड्रॉ करा. सध्या गडबड घाई करू नका. ओके, नाहीतर अति काही संकटात नाही. काढताल शीट, शीट काल तुम्ही शीट काढताल, शीट खराब होईल आणि मग नंतर मला काय म्हणतात नाही जण तुम्हाला मार्क्स कमी द्यावतील. ओके ओके, इच्छा नसते कोणाला मार्क्स कमी द्यायची. पण कसं असतं की जर तुम्ही शीट जर खराब असेल घाण असेल तर मी तुम्हाला मार्क देऊ शकत नाही. ओके, तसं चालणार नाही. जे ऍज पर रूल कोणी फार छान शीट करलं तर त्याला मार्क्स मिळतीलच. कोणाचं खराब असेल त्याचे मार्क्स कट होतील. पार्शलिटी बिलकुल होणार नाही जे असेल. ओके, त्यामुळे शीट थोडं थांबा. सांगतोय मी तुम्हाला सगळं रेग्युलर होत आलं की शीट मध्ये काय करायचंय कसं करायचंय सांगतो आणि त्यानंतर शीट सुरू करायचं आपण. ओके ओके सर, गडबड बिलकुल नको. यस सर. हा, काय डाऊट तुमच्याकडून? नो सर. ओके, आपण इथे स्टॉप करूया. 4 to 5 सगळं कंपास. हॅलो, जे कंपास बॉक्स इन्स्ट्रुमेंट ते सगळे रेडी ठेवा 4 to 5 मध्ये. ओके, आणि 4 to 5 मध्ये सायमल्टेनियसली माझ्यासोबत ड्रॉ करायला सुरुवात करायची. ओके ओके सर. ओके सर. ओके सर. ओके.